2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उपटून टाकू. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू. भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांचा सन्मान करू. नागरिक म्हणून कर्तव्याचे पालन करू. वंदे 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 भारत माता की. निलेशजी ताळे साहेब हे उपायुक्त आहे ठाणे महानगरपालिकेचे, त्यांना मी विनंती करतो त्यांनी जरा स्टे. ठाणे शहर अध्यक्ष वाघोले साहेब यांचं इथे आम्ही शब्दसुमानाने स्वागत करतो. तसेच आपल्या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंदजी पाटणकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं पण शब्द सावंतई हे आपण या प्रभागातील नगरसेवक आहे. त्याच्यानंतर ठाणे शहराचे सरचिटणीस सचिन पाटील यांचा पण शब्दसुमानाने हे करतो. त्यानंतर या प्रभागातले ज्येष्ठ प्रशांतजी गावंड साहेब इथं उपस्थित आहे, त्यांचं पण शब्दसुमान स्वागत करतो. आणि आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठाणे महानगराच्या माध्यमातून भारत संकल्प यात्रेचे आयोजन हे ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती अंतर्गत 28 नोव्हेंबरपासून ते 28 जानेवारीपर्यंत कार्यरत आहे. या माध्यमातून आपण एकूण भारत संकल्प यात्रेचे 58,000 लाभार्थी आपण फायदा घेतलेल्या नागरिकांनी, आणि यापुढे देखील ही योजना 18 जानेवारीपर्यंत चालू राहील. यामध्ये ठाणे महानगराच्या परिसरातले मान्यवर सदस्य मान्यवर व्यक्ती हे येऊन या योजनेला अजून कसे पुढे जातील याबाबतीत आवेदन करतात. मी महापालिकेच्या वतीने माननीय आयुक्तांच्या साहेबांच्या वतीने या योजनेमध्ये आम्ही योजनेला हे करतो आहे. धन्यवाद.